साक्षीताईंनी सगळ्यांनाच अगदी राजकारणा पलीकडे जाऊन सगळे संबंध त्यांनी जोपासले. आमच्यासोबत देखील आमचे आमदार होते, राज्यमंत्री होते, आणि प्रत्येकाला अगदी मायेने प्रेमाने त्यांचं बोलणं जवळ करणं आणि मदत करणं ही भावना त्यांच्या मनात. एक लोकप्रतिनिधी कसा असावा, आपल्या मतदारांना किंवा आपल्या नागरिकांना किंवा भूमिपुत्रांना मच्छीमारांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी खूप काम केलं, खूप परिश्रम केले. अगदी केंद्रापर्यंत देखील पाठपुरावा केला. पाठपुरावा करणं हा त्यांचा एक मोठा गुण होता. एखादा निर्णय, एखादी मागणी, एखादा प्रश्न त्यांनी हाती घेतला की त्यांचा पाठपुरावा अतिशय सातत्याने करणं त्यांचा गुणधर्म आणि स्वभाव होता. त्यामुळे पाठपुराव्यामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळायचा आणि भूमिपुत्रांना देखील त्याचा फायदा व्हायचा. अशा प्रकारचं एक सगळ्यांना हवं असं असणारं व्यक्तिमत्व, एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मागे रविशास्त्री चौक या ठिकाणी त्यांची माझी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या, त्यावेळेस ती शेवटची भेट होती. आणि एक मन मिळावू आणि एक अभ्यास आणि एक चांगलं वक्तृत्व आणि नेतृत्व लाभलेल्या त्या नेत्या होत्या. त्यांच्या जाण्याने एक समाजाचं नुकसान झालेलं, परिवाराचंही झालं आणि समाजाचंही.